हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत डाएट स्पेशल कांदे पोहेची रेसिपी। त्यासाठी इकडे सुरुवातीला मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे। नेहमीच्या कांदे पोहेपेक्षा थोडीशी वेगळी ही रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील। तर इकडे कांदा उभा चिरून झालेला आहे आणि एक छोट्या साईजचं गाजर मी घेतलेलं आहे आणि त्याची सालं काढून घेणार आहे। गाजर जर ताजं ताजं तुम्ही मंडईतून आणलं असेल तर त्याची सालं काढण्याची अजिबात गरज नाही। हे गाजर मी 1-3 दिवसापूर्वी आणलेलं होतं, त्यामुळे मी त्याची इकडे सालं काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक काप आपण करून घ्यायचे आहेत। गाजर चिरून झालेला आहे आणि एका वाटीमध्ये इकडे मी फ्रोझन मटर घेतलेले आहेत। हे जे मटर आहेत ते मी थोडेसे पाण्यात टाकलेले आहेत, कारण की फ्रोझन असल्यामुळे त्याच्यावरती बर्फ साठलेला असतो। आणि आता इकडे मी एक काकडी घेणार आहे, त्याची सालं काढून घेणार आहे आणि ही काकडीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही या डाएट पोह्यामध्ये सिमला मिर्च, फरसबी अशा सगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता। तर आत्ता इकडे माझ्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मी इकडे पोह्यासाठी वापरलेल्या आहेत। तर या पोह्यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता, टोमॅटो सध्या मार्केटमध्ये महाग आहेत आणि त्यामुळे बरेच जण टोमॅटोचा वापर अगदी कमी करत आहेत। आता मी इकडे कोथिंबीर धुऊन चिरून घेणार आहे, बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर। त्याचबरोबर इकडे 5-7 कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहेत। आता इकडे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या तुम्ही इकडे वापरू शकता। तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर रात्रीच्या जेवणात हे डाएट स्पेशल पोहे बनवू शकता। आता इकडे मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते बारीक किसून आपल्याला घ्यायचं आहे। तर पोह्यासाठी लागणारी सर्व तयारी आता करून झालेली आहे। ही सर्व तयारी करण्याआधी एका चाळणीमध्ये मी पोहे भिजवून ठेवलेले होते आणि आता आपण पोह्यांना फोडणी देऊन घेणार आहोत। फोडणीसाठी गॅसवर एका कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे, हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहे। त्याचबरोबर गाजर, कढीपत्ता, हिरवे मटर हे सुद्धा आपल्याला फोडणीतच घालून घ्यायचं आहे। एकाद मिनिटभर हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत भाज्यांपुरतंच। आणि आता कांदा लाल होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाज्या पण याच्यामध्ये शिजल्या जातील। साधारण 4-5 मिनटं झालेली आहेत आणि भाज्या व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा साखर आणि थोडासा हिंग घालून घेणार आहोत। आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपल्याला याच्यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत। पोहे छान मोकळे झालेले आहेत आणि ते आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पोहे आपल्याला या भाज्यांवरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। पोहे परतत असताना आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पोहे 2-3 मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनटं छान वाफ काढणार आहोत। वाफेवरती मस्त पोहे आता आपले तयार झालेले आहेत। आता आपण या पोह्यांमध्ये चिरून ठेवलेली काकडी घालून घेणार आहोत। त्याचबरोबर छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत।
तर आता पोहे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपल्या डाएट स्पेशल पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की नक्की शेअर करा। खाण्यासाठी तयार आहेत आपले मस्त गरमागरम डाएट पोहे। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।